जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना नांगर पुरवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दिनकर पवार यांनी दिली. जिल्हा परिषद कृषी विभागाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजे या दृष्टीने पहिल्या टप्प्यात 1646 शेतकऱ्यांना नांगर पुरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांच्या लाभाच्या योजना राबवण्यात येतात. काही योजना 50% अनुदानावर तर काही योजना 90% अनुदानावर आहेत. मात्र शेतकऱ्यांकडून अर्ज येत नसल्याने योजना राबवण्यास उशीर होतो. यावेळी उपाध्यक्ष दिनकर पवार यांनी खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना लाभ देण्याकरिता योजनांची माहिती शेतकऱ्यांना व्हावी याकरिता प्रचार आणि प्रसार करण्याचा निर्णय घेतलाय. बळीराम नांगर 1646 नग, 5 HP विद्युत पंप संच 140 नग, कडबा कुट्टी यंत्र मटारसह 96 नग, HTP स्प्रे पंप 259 नग, नॅपसॅक स्प्रे पंप 1421 नग, पेरणी यंत्र ऑटोमॅटिक 285 नग आणि ताडपत्री 526 नग या अवजारांप्रमाणे जिल्हा परिषद उत्पादनातून कृषी विभागाअंतर्गत पुरवण्यात येणार असून याप्रमाणे शेतकऱ्यांची निवड करून त्यांना साहित्य पुरवण्यात येणार आहे. या साहित्याच्या खरेदीस मान्यता देण्यात आली असून लवकरच खरेदीची प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आलाय. शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी पंचायत समिती स्तरावर अर्ज दाखल करावे लागणार आहेत. हा अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 10 सप्टेंबर असून पंचायत समिती स्तरावर प्राप्त होणाऱ्या अर्जानुसारच अवजारांचा पुरवठा केला जाणार आहे.